नमस्कार, लोणासारखे चॉकलेट वॉलनट फज घरच्या घरी कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत। त्यासाठी इथे मी 100 ग्रॅम डार्क चॉकलेट कंपाऊंड घेतलेले आहे, ते आपण सुरीच्या सहाय्याने या पद्धतीने कापून घेऊ। तुम्ही इथे डार्क चॉकलेट वापरले तरीही चालेल, मी इथे डार्क चॉकलेट कंपाऊंडचा वापर केलेला आहे। आता हे आपण मेल्ट करून घ्यायचे आहे, त्यासाठी इथे एका पॅनमध्ये मी पाणी गरम करून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती आपण एक छोटंसं भांडं ठेवून देऊ। इथे मी एक वाटी कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे आणि आपण मगाशी जे चॉकलेट कट करून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचं आहे। हे चॉकलेट आपल्याला आता मेल्ट करून घ्यायचं आहे। इथे मी जे कंडेन्स मिल्क वापरले आहे ते मी घरच्या घरी कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो नक्की बघा आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याची लिंक देते। इथे मी एक चमचा बटर टाकून घेऊन तेही या चॉकलेटमध्ये आपण पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये मी पाऊण वाटी बारीक तुकडे केलेले अक्रोड टाकून घेतलेले आहेत। अक्रोड चॉकलेटमध्ये चांगले व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता हे मिश्रण थोडेसे थंड करून घ्यायचे आहे। इथे मी एका भांड्याला बटर पेपर लावून घेतलेलं आहे। आता हे थोडंसं थंड झालेलं मिश्रण आपण या भांड्यामध्ये ओतून घेऊ। वरून थोडेसे अक्रोड टाकून घ्यायचे आहेत। तर हे आपण फ्रीजमध्ये ठेवून थोडंसं थंड करून घेऊया। सेट झाल्यानंतर खाण्यासाठी एकदम तयार आहे लोणावळ्यासारखं चॉकलेट वॉलनट फज। खूप मस्त होतं आणि एकदम लोणावळ्यासारखं चॉकलेट वॉलनट फजसारखंच लागतं। नक्की करून बघा। थँक्यू।